Once again, welcome guys, pass zala, bas zala, ya channel bas. Aapka dhavvi, bhoomiti, matlab, nirdeshak bhoomiti dhala chalo tha. Ta aapka practice set 5.3 hai zha, jacha madhe fakta ratio cha chad hai. Kala sangi tha, lasha kya, kasha cha? Ratio cha chad. Ratio cha chad sutra sopa hai na, ratio cha chad. Tasa sutra hai y2 vaza y1, shet x2 vaza x1. Jar samjha, tumhala bindu dile, bindu manje, x y असे दिले त्यामध्ये तर रेषेचा घेतलं होतं पण जर डिग्री दिले जर तुम्हाला अंश दिले तर tan चे उत्तर लिहिचं त्रिकोणमिती दडामध्ये tan चा तक्ता आहे तरी पण तुम्हाला सांगतो बघा पहिला प्रश्न आहे तर रेषेचा चढ काढा म्हणजे डिग्री दिले डिग्री आहे पहिली 45 डिग्री तर tan 45 अंश बरोबर उत्तर ना 1 त्या तक्त्यामध्ये आहे नंतर दिला 60 अंश tan 60 बरोबर किती येणार करणी 3 तुम्हाला माहिती झालं tan 90 tan 90 च उत्तर ठरवता येत नाही ओके ठरवता येत नाही असे उत्तर आहे जर समजा आणि ह्याच्यामध्ये जर रेषेचा चढ काढा म्हटलं तर ऑलमोस्ट जवळजवळ 90% गणित सेम आहे थोडेसे काही चेंजेस एक दोन ते तुम्हाला करून दाखवतो पहिला रेषेचा चढ कसा काढतो बघा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न चौथा पाचवा सगळे गणित सेम आहे फक्त एक गणित चढा तुम्हाला पाहिजे इथे दिले बिंदू आपल्याला बघा a बरोबर दिलाय 2 3 आणि b बरोबर दिला 4 7 ओके दिलेले बिंदू काय होणार x1 y1 x2 y2 रेषेचा चढ कुठला काढायचा आपल्याला ab या रेषेचा चढ काढायचा y2 ची किंमत किती आहे 7 वजा y1 ची किंमत किती आहे 3 x2 ची किंमत किती आहे 4 वजा x1 ची किंमत किती आहे 2 7 आतून 3 गेले 4 4 आतून 2 गेले 2 बेकबे बेदुनी 4 उत्तर येतं 2 ओके समजतंय हे झालं तुमच्या रेषेचा चढ ह्याच्यासारखे जवळजवळ ऑलमोस्ट सगळे गणित आहेत मी जेवढे प्रश्न सोडवचा तेवढे सगळे गणित या टाइपचे आहेत आता जर समजा प्रश्नामध्ये ऑलरेडी चढ दिले काय केलं तुम्हाला ऑलरेडी चढ दिलं तर कसे प्रश्न सोडवतात ते बघू आता त्यात एक प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 7 वा b दिलाय k वजा 5 आणि c दिलाय c चं माप 1 आणि 2 आणि रेषेचा चढ आवडी सांगितलं आपल्याला किती 7 तर k ची किंमत काढा प्रश्नामध्ये किती आहे k काढायचा दिलेले बिंदूला काय म्हणतात x1 y1 x2 y2 बरोबर आणि बिंदू आता हे रेषा कुठली आहे b आणि c चा रेषेचा चढ काढायचा रेषेचा चढ आवडी दिला आपल्याला 7 y2 तो किती आहे 2 वजा y1 किती आहे वजा 5 ओके x2 किती आहे x2 1 वजा x1 किती आहे k बरोबर 7 आणि 7 ठेवा वजा वजा अधिक इथे तर ना 7 1 वजा k इथे काय म्हणजे गुणाकार गुणाकार 7 1 7 ओके आणि k 1 का k ओके जसं गुणाकार केलं तसं येणार k 1 का किंवा 7 तर k बरोबर 7 1 का 7 बरोबर वजा 7 k 7 आतून 7 गेले तर 0 येणार आणि जर समजा के ने जर शून्याला सात ने भागलं तर उत्तर किती येणार शून्य म्हणजे इथे के चं उत्तर आलं शून्य बेसिक सगळे काम करते कॅल्क्युलेशन आहे थोडं तुम्ही सोडवलं तरी व्यवस्थित कळेल आज असेल तुम्हाला कोणते कोण प्रॅक्टिस सेट कळालं असेल सगळे गणित अगोदरच जे तुम्हाला रेषेत सर काढले त्या टाइपचे आहेत तुम्ही त्या पद्धतीने करू शकता जर त्रिकोण सांगितलं तर 3 दा करा चौकोन सांगितलं तर 4 वेळा करा तुम्हाला ऑटोमॅटिक सगळे उत्तर येते ओके